शिक्षक मित्रांनो नमस्कार। आज आपण गुगल क्लासरूम या संदर्भात काही माहिती पाहणार आहोत। गुगल क्लासरूम भाग एक मध्ये डॉक्टर एम एन शेलार सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण गुगल क्लासरूम तयार केला असेल आणि त्याचबरोबर त्या गुगल क्लासरूम मध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करून त्यांचा समावेश त्या क्लासरूम मध्ये केलेला असेल। तर आज आपण त्याच गुगल क्लासरूम मध्ये काही पुढचे मुद्दे पाहणार आहोत। गुगल क्लासरूम आणि त्यांनी दिलेले काही मुद्दे कसे वापरायचे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत। गुगल क्लासरूम ओपन केल्यानंतर आपल्याला मध्यभागी क्लासवर्क असा टॅब दिसतो, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या क्लासवर आपण क्लिक केल्यानंतर आपण त्यामध्ये आपण शिकवत असलेल्या विषयाचे विविध टॉपिक्स म्हणजे जे काही धडे असतील ते धडे अगोदर ऍड करून घ्यायचे आहेत। धडे ऍड केल्यानंतर तुम्हाला त्या धड्यांमध्ये विविध प्रकारचं मटेरियल त्या धड्यांप्रमाणे किंवा त्या टॉपिकप्रमाणे तुम्हाला शेअर करता येतं। जसं की तुम्ही त्यामध्ये त्या व्हिडिओ टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ लिंक शेअर करू शकतात, त्याच्या PDF शेअर करू शकतात स्टडी मटेरियलच्या, किंवा जे काही तुमच्याकडे काही इमेजेस त्या धड्याबद्दल उपलब्ध असतील किंवा त्या टॉपिकबद्दल उपलब्ध असतील तर तेही तुम्ही त्यामध्ये शेअर करू शकतात। त्याच्यानंतर एखादा पॉईंट संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सोय या क्लासवर्कच्या टॅब अंडर दिलेली आहे आणि पूर्ण धडा संपल्यानंतर किंवा आपल्याला वाटलं की 50% धडा संपलेला आहे त्यानंतर आपल्याला एक छोटीशी टेस्ट घ्यायची आहे तर तुम्ही यामध्ये असाइनमेंट सुद्धा क्रिएट करणार आहोत किंवा करू शकतात। तर चला पाहूयात आपण हे सगळं कसं करायचं। गुगल क्लासरूमला लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी मी 10वीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय याकरिता क्लासरूम तयार केलेला आहे। क्लासरूम मध्ये टाकण्यासाठी स्टडी मटेरियल SSC बोर्डाच्या वेब पोर्टलवर अवेलेबल आहे, त्यामधून तुम्ही त्या पूर्ण पुस्तकाच्या PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर यूट्यूबवर सायन्स अँड टेक्नॉलॉजी Part 1 आणि Part 2 या दोन्ही करिता चांगल्या व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही तेथून घेऊ शकता। तर चर्चा केल्याप्रमाणे आपण इथे पाहू शकत असाल की या ठिकाणी गुगल क्लासरूम मध्ये क्लासवर्क हा टॅब आहे, या क्लासवर्क टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि तो टॅब ओपन होईपर्यंत वाट पाहिजे आहे। क्लासवर्क ओपन झाल्यानंतर आपण येथे पाहू शकत असाल की इथे क्रिएट हा ऑप्शन आहे, त्यानंतर तुमच्या अकाउंटला लिंक असलेलं गुगल कॅलेंडर हे या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही स्टडी मटेरियल टाकणार आहात ते स्टडी मटेरियल स्टोअर होण्यासाठी आपोआप या ठिकाणी एक गुगल ड्राईव्हचा फोल्डरही तयार झालेला आहे। तर चला आपण क्लिक करूया क्रिएट या टॅबवर। क्रिएट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण खालून वर या पद्धतीने सुरुवात करणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इथे टॉपिक्सचं नाव ऍड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर स्टडी मटेरियल्स जे काही तुम्ही देणार आहात ते स्टडी मटेरियल त्यामध्ये द्यायचे आहेत, क्वेश्चन्स विचारू शकता तुम्ही मध्येच मुलांसाठी, क्विज असाइनमेंट तयार करू शकतात म्हणजे MCQ टाईप क्विज असाइनमेंट तुम्ही त्यांना देऊ शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांच्यासाठी असाइनमेंट क्रिएट करू शकतात। चला तर मग आपण आपले टॉपिक तयार करूयात। सर्वप्रथम टॉपिक या टॅबवर क्लिक करायचा आहे, त्याच्यानंतर आपण त्या टॉपिकचं नाव या ठिकाणी ऍड करून घेणार आहोत। ऍड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा टॉपिक या ठिकाणी ऍड होतोय। आणखीन एक टॉपिक ऍड करून घेऊयात,
ऐड बटन वर क्लिक करायचं आहे. दुसरा टॉपिक आपला या ठिकाणी ऐड झालेला आहे. याच्यानंतर ना आपल्याला टॉपिक वाईज स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. त्याकरिता क्रिएट या बटनावर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर ना स्टडी मटेरियल या बटनावर क्लिक केलं. याच्यानंतर ना आपण टायटल ऍड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला टायटल द्यायचा आहे, डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. डिस्क्रिप्शन हा ऑप्शनल पार्ट आहे. जर एखाद्याला त्या दिलेल्या मटेरियलबद्दल डिटेल्स द्यायची असेल तर तो या ठिकाणी देणार आहे. स्टडी मटेरियल ऍड करण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी या ठिकाणी टॅब देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ना हे स्टडी मटेरियल कोणत्या वर्गासाठी आहे हे या ठिकाणी आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे त्यासाठी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला टॉपिक चूज करायचा आहे. आपण पहिल्यांदा स्टडी मटेरियलमध्ये आपल्या ग्रॅव्हिटेशन संदर्भातली एक PDF आपण अपलोड करूयात. ऍड फाईलमध्ये गेलो मी. त्याच्यानंतर ना फाईलवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हवर असलेला फोटो फाईल पण शेअर करू शकता. सध्याला मी माझ्या कम्प्युटरमधून फाईल चूज करून या ठिकाणी अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे दिलेल्या बटनावर क्लिक करायचं आहे. बटनावर क्लिक केल्यानंतर ना कम्प्युटरच्या ज्या लोकेशनवर तुम्ही हे मटेरियल सेव्ह करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओपन मानायचं आहे. आपण पाहू शकता ती फाईल या ठिकाणी आलेली आहे. यानंतर ना आपल्याला अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी एका वेळेस एक किंवा अनेक फाईल इथे अपलोड करू शकता. दुसरी फाईल ऍड करण्यासाठी ऍड मोअर फाईल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण सध्याला इथे एकच फाईल अपलोड करूयात. त्यानंतर ना अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपली अपलोड केलेली PDF फाईल आलेली आहे. त्याच्यानंतर ना आपण अगोदरच बोलल्याप्रमाणे या ठिकाणी वर्ग दिसतोय, विद्यार्थी दिसत आहेत. आपल्याला या ठिकाणी टॉपिक चूज करायचा आहे. तर या नोट्स पहिल्या टॉपिकच्या आहेत ग्रॅव्हिटेशनच्या, म्हणून मी या ठिकाणी टॉपिक एक करतोय. त्याच पद्धतीने जर तुम्हाला टॉपिक दोन साठी करायचं असेल तर तुम्ही टॉपिक दोन वर क्लिक करा. त्या नोट्स त्या त्या टॉपिकच्या अंडर जाऊन ऑटोमॅटिक पडतील. क्लिक केलेला आहे. या ठिकाणी उजव्या कोपऱ्याच्या वरच्या बाजूला आपण पाहतोय त्याप्रमाणे या ठिकाणी पोस्ट हा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ना आपण अपलोड केलेलं स्टडी मटेरियल हे आपल्या गुगल क्लासरूममध्ये लगेचच पोस्ट होतं. किंवा याला पर्याय आहे, तुम्ही हे शेड्यूल करू शकता. शेड्यूल करणे म्हणजे समजा आपल्याला आपला धडा उद्या किंवा परवा दिवशी संपणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही याला शेड्यूल करू शकता. आपण सध्याला ही पोस्ट डायरेक्टच पाठवणार आहोत, त्यामुळे मी पोस्ट या बटनावर क्लिक करतो. आपण पाहू शकता की ग्रॅव्हिटेशन या टॉपिकच्या अंडर आपण शेअर केलेली ग्रॅव्हिटेशन ही नोट्स येऊन पडलेली आहे. आपल्याला ही नोट्स ओपन करण्यासाठी व्ह्यू स्टडी मटेरियल या टॅबवर क्लिक करून आपण दिसतीये त्या फाईलवर क्लिक करायचं आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी दिलेली फाईल त्याच क्रोम ब्राउझरवर ओपन होतीये. विद्यार्थी ही वाचू शकतात किंवा डाउनलोड करून त्यांच्या स्वतःच्या स्टडी मटेरियल प्रिझर्व म्हणून ते या फाईली प्रिझर्व करू शकतात. त्याच्यानंतर ना खाली क्लास कॉमेंट्स हा ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये शिक्षक त्याचबरोबर विद्यार्थी दोन्हीही यामध्ये कॉमेंट टाकू शकतात. शिक्षक मित्रांनो, आपण व्हॉट्सअपवर ज्या पद्धतीने चॅटिंग करतो त्या पद्धतीने कॉमेंट्स या सुद्धा चॅटच्या स्वरूपात विद्यार्थी आणि शिक्षक हे एकमेकांना करू शकतात. याच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे करून आपण जी नोट्स अपलोड केलेली आहे किंवा जे स्टडी मटेरियल आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहे त्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर विद्यार्थी कॉमेंटद्वारे या पोस्टच्या इथे पोस्ट करतील आणि शिक्षक त्या पोस्टला किंवा त्या क्युरीला उत्तर देतील. या पद्धतीची सोय गुगल क्लासरूमने केलेली आहे. याच्यानंतर ना आपल्याला एखादा व्हिडिओ सेम टॉपिकमध्ये अपलोड करायचा आहे. त्याकरिता आपल्याला पुन्हा क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मटेरियल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण टायटल देतोय. कंसामध्ये मी व्हिडिओ लिहितोय म्हणजे आपल्याला फरक जाणवेल.
त्यानंतर ऍड या बटणावर क्लिक करायचं आहे आणि यूट्यूब या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे स्टडी मटेरियल व्हिडिओच्या स्वरूपात आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचं आहे ते आपल्याला यूट्यूबवर जाऊन शोधून घ्यायचं आहे. आणि आपल्याला शोधलेला व्हिडिओ, समजा आता हा व्हिडिओ मी शोधलेला आहे, हा व्हिडिओ मला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे किंवा दाखवायचा आहे, तर मला सर्वप्रथम या व्हिडिओची लिंक कॉपी करायची आहे. त्याकरिता मी व्हिडिओवर राईट क्लिकही करू शकतो आणि कॉपी व्हिडिओ URL या बटणावर क्लिक करतोय. त्यानंतर आपण आपल्या क्लासरूमवर यायचं आहे. सेम व्हिडिओ लिंक आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायची आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपण सर्च केलेला व्हिडिओ आलेला आहे, ग्रॅव्हिटेशन स्टँडर्ड 10 सायन्स 1 महाराष्ट्र स्टेट बोर्ड SSC. या पद्धतीने या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर आपला ला या ऍड या बटनवर क्लिक करायचा आहे. पाहू शकता आपला व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे. याच्या पाठोपाठ आपण अनेक व्हिडिओ ऍड करू शकतो. त्याकरिता आपल्याला पुन्हा या यूट्यूब लिंकवर जायचं आहे आणि सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायचे आहे. आपण इथे टॉपिक चूज करूयात, ग्रॅव्हिटेशन. या ठिकाणी आपण शेड्यूल करूयात. डायरेक्ट पोस्ट करण्याच्या ऐवजी आपल्याला पोस्ट शेड्यूल कशी करायची या संदर्भात आपण इथे माहिती घेणार आहोत. आपण पोस्ट या ठिकाणी शेजारी दिलेला जो काही टॅब आहे त्या टॅबवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर शेड्यूल या टॅबवर क्लिक करायचा आहे. शेड्यूल टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तारीख आणि वेळ विचारली जाईल. तर इथे आपण 16 जुलै 2020 ही वेळ दिलेली आहे, संध्याकाळी 5 वाजता हा शेड्यूल केलेला आहे. आज शिक्षक मित्रांनो 15 तारीख आहे. हा व्हिडिओ उद्या सायंकाळी 5 वाजता आपल्या गुगल क्लासरूमवर पोस्ट होईल. शेड्यूलवर क्लिक करायचं आहे. शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की जी पोस्ट आपण डायरेक्ट पोस्ट केली ती व्यवस्थित हायलाईट होतीये, ही विद्यार्थ्यांनाही याचप्रमाणे दिसेल. परंतु दुसरी पोस्ट आहे जी थोडीशी अनहायलाइटेड स्वरूपात आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसतोय शेड्यूल फॉर टुमारो 5 PM. तर शिक्षक मित्रांनो ही पोस्ट उद्या 5 वाजता विद्यार्थ्यांच्या क्लासवर्कमध्ये स्ट्रीम होईल आणि विद्यार्थ्यांना दिसेल. यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला या दिलेल्या टॉपिक संदर्भात किंवा झालेल्या टॉपिक संदर्भात प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपण क्वेश्चन या टॅबवर क्लिक करणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन येतोय. क्वेश्चन नंतर ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी येत आहेत. क्वेश्चन जर लिखित स्वरूपात ऍड करायचा असेल तर तोही ऑप्शन या ठिकाणी येतोय. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे वर्ग, विद्यार्थी, आपल्याला या युनिटसाठी द्यावायचे किंवा या प्रश्नासाठी द्यावायचे मार्क आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांनी कोणत्या तारखेपर्यंत सोडवायचा आहे ते ड्यू डेट आपल्याला या ठिकाणी लावता येते आणि विचारलेला प्रश्न कोणत्या टॉपिकच्या संदर्भात आहे या संदर्भातली माहिती आहे. या ठिकाणी स्टुडंट कॅन रिप्लाय इच अदर आणि स्टुडंट कॅन एडिट द आन्सर हे दोन्ही ऑप्शन आपण ऑन करायचे किंवा ऑफ करायचे हे आपल्यावर आहे. चला तर पाहूयात मग प्रश्न कसा विचारायचा. आणि या ठिकाणी आपण पाहताय की मी या ठिकाणी प्रश्न टाईप केलेला आहे. जो धडा आपण पूर्ण केलेला आहे किंवा जो पॉइंट आपण पूर्ण केलेला आहे, ज्या पॉइंटच्या नोट्स व्हिडिओज आपण विद्यार्थ्यांना शेअर केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा प्रश्न विचारलेला आहे. पॉइंट नंबर 1 वर ग्रॅव्हिटेशनवर प्रश्न आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशन. हा प्रश्न आपल्याला या क्वेश्चनमध्ये टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर शॉर्ट आन्सरमध्ये द्यायचं आहे का मल्टिपल चॉईसमध्ये द्यायचं आहे हे आपल्याला चूज करायचं आहे. जर आपण मल्टिपल चॉईस केला तर आपल्याला या ठिकाणी मल्टिपल चॉईस हा ऑप्शन ओपन होणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला मुलांना ऑप्शन द्यायचे आहेत. आपण या ठिकाणी शॉर्ट आन्सर विचारलेला आहे. शॉर्ट आन्सर विचारल्यानंतर आपल्याला जर काही इन्स्ट्रक्शन्स मुलांना द्यायचे आहेत तर त्या आपण या ठिकाणी टाईप करू शकतो. आपण पाहू शकता या ठिकाणी मी टाईप केलेलं आहे इन्स्ट्रक्शन, डिअर स्टुडंट्स यू हॅव टू आन्सर द क्वेश्चन बाय एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन विथ
सुटेबल एक्झाम्पल या पद्धतीने तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन द्यायच्या आहेत. वर्ग आपला सेम राहील, विद्यार्थी सेम राहतील, पॉइंट्स आपण या ठिकाणी फक्त 10 करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना ड्यू डेट द्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी कॅलेंडरवर ड्यू डेट चूज करायची आहे. आज 15 तारीख आहे, मी या उत्तरासाठी 17 तारीख निवडतोय. 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ही या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. क्लिक केल्यानंतर ना साईडला क्लिक करायचंय. आपली ड्यू डेट या ठिकाणी आलेली आहे, ड्यू टाईम आलेला आहे. आपण विचारलेला प्रश्न हा टॉपिक नंबर 1 आहे. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माहिती ऍड करू शकता. त्याच्यानंतर ना तुम्हाला हा प्रश्न जर लगेच आपल्या क्लासरूमवर पाठवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी आस्क या बटनावर क्लिक करायचं आहे, किंवा ज्या पद्धतीने आपण स्टडी मटेरियल शेड्यूल केलं होतं त्या पद्धतीने शेड्यूल या बटनावर क्लिक करून तुम्ही हा क्वेश्चन किंवा हा प्रश्न शेड्यूलही करू शकता. आपण लगेच हा प्रश्न गुगल क्लासरूमवर पोस्ट करूयात. त्यासाठी आस्क या बटनावर क्लिक करायचं आहे. आस्क बटनावर क्लिक केल्यानंतर ना आपण इथे पाहू शकता की आपला असाइनमेंट सॉरी क्वेश्चन येऊन पडलेला आहे. क्वेश्चनवर क्लिक करायचा आहे. क्वेश्चनवर क्लिक केल्यानंतर ना इथे तुम्हाला क्वेश्चन व्ह्यू करण्यासाठी टॅब दिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर इथे इन्स्ट्रक्शन्स आहेत. इथे आपल्या क्लासरूममधले जे काही विद्यार्थी प्रश्न सोडवण्यासाठी इन झालेले आहेत त्यांचा नंबर भेटेल आणि इथे टोटल क्लासरूममध्ये किती विद्यार्थी आहेत तर यांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. सध्याला या क्लासरूममध्ये कोणताही विद्यार्थी नसल्यामुळे या ठिकाणी शून्य आलेला आहे. पण तुमच्या क्लासरूममध्ये जेवढे विद्यार्थी असतील तेवढे विद्यार्थी या ठिकाणी दिसतील आणि त्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यांची संख्या इथे राहील. प्रश्न न दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसेल. गुगल असाइनमेंट याकरिता आपण वेगळा सेशन तयार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.